यू नो वॉट इज बफर सोल्यूशन बफर सोल्युशन इज अ सोल्यूशन उज पी एच रिमेन्स कॉन्स्टंट इवन इफ वी ॲड स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग एसिड ऑर स्ट्रांग बेस्ट इट्स पी एच रिमेन्स कॉन्स्टंट वेन यू डायल्यूट द सोल्युशन बफर सोल्युशन हा कन्सेप्ट आपण समजून घेऊ शकतो मग हे बफर सोल्युशन कसं तयार केलं जातं किंवा बफर सोल्युशनचे प्रकार कोणते देर आर टू टाईप्स ऑफ बफर सोल्युशन मेनली देर आर टू टाईप्स ॲसिडिक बफर अँड बेसिक बफर buffer of a single salt solution is also there but here we shall consider only acidic buffer and basic buffer how acidic buffer is prepared acidic buffer is prepared by dissolving in water weak acid and salt of that same weak acid with strong base the word important here is same weak acid with strong base and how basic buffer is prepared इट इज द मिक्शर ऑफ टू सोल्युशन्स वीक बेस अँड सॉल्ट ऑफ दॅट सेम वीक बेस विथ स्ट्रॉंग ॲसिड मेंबर इयर लक्षात ठेवण्यासाठी ॲसिडिक बफर असेल तर आपण पहिलं काय घेणार वीक ॲसिड घेणार ॲसिड वीक आणि त्याचं सॉल्ट स्ट्रॉंग बेस बरोबर आणि याचं कॉमन एक्झाम्पल आपण घेतो आहे सी एस थ्री सी ओ एच दॅट इज ॲसिटिक ॲसिड दिस इज वीक एसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्राँग बेस म्हणजे जर हा एसिड एन एच बरोबर रिॲक्ट झाला तर जे सॉल्ट मिळणार आहे ते काय आहे सी एस थ्री सी ओ ओ एन ए सो दिस सोल्युशन वर्क्स ॲज एसिडिक बफर इट हॅज पी एच लेस दॅन सेवन अँड इट रिमेन्स कॉन्स्टंट व्हेन यू ॲड स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग एसिड ऑर स्ट्रॉंग बेस लाईक दिस यू कॅन प्रिपेअर दी एक्झाम्पल्स सी एस थ्री सी ओ एच हे आपण वीक एसिड घेतलं तसं वेगळे वीक एसिड्स आपण घेऊन फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे एच सी एन आहे तर एच सी एन वीक एसिड झाला आणि त्याचा सॉल्ट स्ट्राँग बेस बरोबर एन ए सी एन जे हे सोल्युशन ॲसिडिक बफर म्हणून कार्य करू शकतं एच टू सीओ थ्री प्लस एन ए टू सी ओ थ्री एच टू ओ थ्री प्लस के टू सीओ थ्री ऑल दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ ॲसिडिक बफर लाईक दिस बेसिक बफर इज द मिक्सर ऑफ टू सोल्युशन्स फर्स्ट वन इज वीक बेस अँड द कॉमन एक्झाम्पल इज एन एच फोर ओ एच अमोनियम हायड्रॉक्साईड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे एन एच फोर OH ओ एच हा एच सी एल बरोबर कंबाईन झाला एच एन ओ थ्री बरोबर कंबाईन झाला किंवा एच टू एस ओफर बरोबर कंबाईन झाला तर जे सॉल्ट मिळेल ते आणि हे आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊया एन एच फोर सी एल सो एन एच फोर ओ एच प्लस एन एच फोर सी एल दिस मिक्सर वर्क्स ॲज बेसिक बफर लाईक धीस एन एच फोर ओ एच प्लस एन एच फोर एन ओ थ्री यू कॅन टेक इथं आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊ शकतो एम जी ओ एच टॉईस इट इज वीक बेस and it's salt with hcl mgcl2 so this is example of basic buffer like this you can prepare different examples of acidic and basic buffer जे या टॉपिकमध्ये आपल्याला जेव्हा विचार करायचा आहेत वेगवेगळे वेग एक्झाम्पल्स जेव्हा आपण स्वतः तयार करू तेव्हा हे कन्सेप्ट आणखी क्लिअर होत जातील आणि त्यासाठी आपण ॲसिड कोणते बेस कोणते वीक ॲसिड कोणते वीक बेस कोणते सॉल्टचे वेगवेगळे वेग प्रकार कोणते हे सगळे प्रकार आपण एक्झाम्पल्स तयार करून लक्षात ठेवू शकतो आणि मग आपल्याला उत्तर देणं उघड जाणार नाही आहे इथं आपण जे एक्झाम्पल्स म्हणजे जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते विचारात घेऊया एन एच फोर ओ एच प्लस एन एच फोर सी एल हे पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे हे बेसिक बफरचं वि एक्झाम्पल आहे काही वेळा प्रश्न असाही विचारला जातो विच ऑफ द फॉलॉइंग विल ॲक्ट ॲज ॲसिडिक बफर विच ऑफ द फॉलॉइंग विल ॲक्ट ॲज बेसिक बफर मग तिथं बेसिकच्या बरोबर ॲसिडिक बफर पण दिला जाईल जो जरी बफर असला तरी तो ॲसिडिक असायला पाहिजे म्हणजे जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल एन एच फोर ओ एच प्लस एन ए ओ एच हे एक्झाम्पल चुकीचं आहे हा वीक बेस आहे पण हा स्ट्रॉंग बेस आहे एन एस सी एल हे सॉल्ट पण एच सी एल स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि एन एस सी एल हे स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस्टचं सॉल्ट आहे एन एच फोर ओ एच प्लस एच सी एल हेही चुकीचं आहे म्हणजे जो कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असेल तर आपण हे एक्झाम्पल करेक्ट आहे हे सांगू शकतो तीच एक्झाम्पल जसं मी आधी म्हटलं तसं हीच एक्झाम्पल कॉमन आयन इफेक्टची पण होऊ शकतात जे जा एक्झाम्पल आपण घेतलं एन एच OH फोर ओ एच प्लस एन एच फोर सी एल तर कॉमन आयन इफेक्ट काय सांगतो द डिग्री ऑफ आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाईट वीक एसिड आणि वीक बेसचा विचार केला तर त्याची डिग्री ऑफ आयनायझेशन म्हणजे अल्फाची व्हॅल्यू ही कमी असते आणि ती व्हॅल्यू आणखी डिप्रेस होते कशामुळं किंवा आणखी सप्रेस होते कशामुळं बाय ॲडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाईट कंटेनिंग कॉमन आयन हिअर एन एच फोर प्लस आयन इज कॉमन इन बोथ या डिग्री ऑफ आयनायझेशन म्हणजे एन एच फोर OH ओ एच जर आपण विचारात घेतला तर याचं आयनायझेशन अतिशय कमी असणार आहे कारण तो वीक इलेक्ट्रोलाईट आहे आणि म्हणून याच्यापासून मिळणारे एन एच फोर प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ओ OH एच मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी आहे आणि त्यामध्ये आपण सोल्युशन ॲड केलं कुठलं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाईटचं म्हणजे एन एच फोर सी एलचं म्हणजेच एन एच फोर प्लस आयन्स ॲड केले आणि सी एल मायनस आयन्स ॲड केले आता एन एच फोर प्लस आयन ॲड केल्यामुळं इथं एन एच फोर प्लसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं अँड अकॉर्डिंग टू लास्ट